केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांचे चलन रद्द केल्याने गेल्या 4 दिवसांपासून नागरिकांची उडालेली तारांबळ 5व्या दिवशीही कायम होती. शहरासह जिल्ह्यातील सर्व बँकांच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यासह तालुक्यामध्ये वितरित होण्यासाठी नवीन नोट्या आल्या असल्या तरी त्या 2000च्या असल्यामुळे त्यांचे वितरण कमी करण्यात आले. 2000च्या नोटेचं वितरण केलं तर त्यांचे सुटे करण्यासाठी पुन्हा नागरिकांना भटकावं लागतंय. बँक अधिकाऱ्यांनी 100 आणि 50 रुपयांच्या नोटांची मागणी RBIकडे करण्यात आल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितलंय. बँकांमध्ये सध्या पैसे भरून घेण्यास कोणतीही अडचण नसली तरी ग्राहकांना रक्कम वितरित करण्यास मात्र अडचणी निर्माण होत आहेत. सर्व बँकांतर्फे निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ कामकाज करूनही गर्दी कायमच राहतीये. 100 आणि 50 रुपयांच्या नोटांचे अधिक प्रमाणात वितरण करण्याचं नियोजन करण्यात आलं असलं तरी अद्यापपर्यंत या नोटा उपलब्ध झालेल्या नाहीयेत. त्याचबरोबर नवीन 500 आणि 1000च्या नोटाही तालुक्यामध्ये उपलब्ध नाहीयेत. नागरिकांनी गरजेपुरती रोख रक्कम जवळ ठेवून इतर खरेदी अथवा व्यवहार कार्डद्वारे करावेत असा सल्ला सुज्ञ नागरिकांकडून दिला जातोय. नवीन नोटा उपलब्ध झाल्यानंतर लवकरच व्यवहार सुरळीत होतील अशी अपेक्षा बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र बाजारपेठेमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा व्यापारी घेत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तर आपण घेतलेल्या नोटा भरणा करताना अडचणी येणार असल्याचं सांगून व्यापारी या नोटा घेण्याचा धाडस करत नाहीयेत. 500 1000च्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं सामान्य नागरिकांमधनं स्वागत करण्यात आलंय. परंतु नवीन 500, 1000, 100 आणि 50 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडनं केली जाते. सर्व लोकांना माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून न जाता 30 डिसेंबर पर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत ते त्यांच्या नोटा बदलून घेऊ शकतात व्यवस्थित पद्धतीने आणि बँकेमध्ये गर्दी न करता बँकांना पण पैसे येतील, RBIचे रिमिटन्सेस येतील, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या पद्धतीने 100, 50 च्या नोटा उपलब्ध होतील. आज ज्यांना 100च्या नोटा पाहिजे त्यांना ATM मधनं त्या चालू आहेत, त्यांनी त्या ATM मधनं घ्याव्या, ATM कार्डचा वापर करावा. बँकेमधनं विड्रॉल हवी असेल तर त्यांना बँकेत ज्या अवेलेबल नोटा आहेत त्याच्यानुसार ती मिळतीच आहे. RBIकडे कंटिन्युअस याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तिथनं जसंही रिमिटन्स अवेलेबल होईल तर आपण त्या नोटा पब्लिकला अवेलेबल करून देणार आहोत. तोपर्यंत फक्त लोकांनी गर्दी न करता आणि शांततेमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून त्यांच्या नोटा बदलून घ्याव्यात. 24 तास आमची सर्व यंत्रणा त्यासाठी राबती आहे. मनोज साळवे, C24 तास, राहुरी.